आमचे बंधूच पवारांची लाचारी आणि चमचेगिरी करत आहेत, पार्थ सरस की रोहित असे विचारल्यावरती पवार महत्वाचे असल्याचं म्हणत अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार असा प्रश्न विचारत पंकज मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पाथर्डी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती, याच सभेत पंकज मुंडे यांनी ही टीका केली आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील बोलेपर्यंत मला थोडी शंका होती, पण त्यांनी एकदम उत्तम भाषण केलं. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता काय असं विचारतात, पण आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहे असं पंकजा मुंडेंनी म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. आमच्यावर आक्षेप घेणाऱ्या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. आमचे विरोधक म्हणतात हे बाहेरचे आले, त्यांना कळतं का बाहेरचं कोण आहे. आम्ही इथेच जन्मलो आणि लहानाचे मोठे झालो. डॉक्टर प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्यही धड बोलता न येणाऱ्यांची पात्रता विचारत नाही. पार्थ पवार आणि रोहित पवार या दोघांमधला कोणता नेता चांगला आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला, त्यावेळी आमच्या बंधुराजांनी उत्तर दिलं, पार्थ किंवा रोहित पेक्षा मला पवार महत्वाचे आहेत. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार, तुम्हाला तुमच्या पक्षातली घराणेशाही दिसत नाही का. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवार घराण्यातलेच आहेत हे दिसत नाही का, आणि इकडे विखे पाटील आणि यांची घराणेशाही तुम्हाला दिसते का, असे प्रश्न पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केले. अहमदनगर मध्ये सगळीकडेच घुसखोरी सुरू आहे. राम शिंदे यांच्या मतदारसंघातही बारामतीची घुसखोरी सुरू आहे. तिथे त्यांना बाहेरचं कोणी दिसत नाही. प्रियांका गांधी चालतात त्यांना कोणी विचारत नाही. वड्रा आडनाव का लावत नाही, आम्ही इथलाच उमेदवार दिला आहे, आमचा उमेदवार काय चीन किंवा पाकिस्तान मधून आलेला नाही, असा टोला देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.